36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने विविध निधी ग्रामपंचायतला उपलब्ध करण्यात येत असतो. गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासन करोडो रुपये खर्च करतो, परंतु काही ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अंजणगाव सुरजी तालुक्यातील विहीगाव 5 ते 6 हजार लोकसंख्येचा गाव आहे. पावसाळा सुरू झाला असून या ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिव आणि सदस्यांनी गावासाठी कुठलंही नियोजन केलं नाही आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर गटार गंगा वाहत आहे. गावातील गटार नाल्यात तुंबट भरले आहे. गावाच्या मुख्य रस्त्यालगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, येशूचे चर्च आहे आणि बाजूला मुस्लिम बांधवांचे धर्मस्थान मस्जिद आहे. रस्त्यालगत उर्दू शाळा आहे. लहान मुलांच्या अंगणवाडी समोर काटेरी झुडपे आणि गवत वाढले आहे आणि मुख्य रस्त्यावर गटार वाहत आहे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव एकूण 11 सदस्य आंधळ्या डोळ्यांनी पाहत आहेत. येथील नागरिकांच्या घरासमोर नाली नाही, त्यांच्या घराला रस्ते नाहीत, गावाचा विकास नाही तर गाव भकासाच्या मार्गावर आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, गावामध्ये रोगराई पसरली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत अभ्यंकर, शिक्षण संस्था असलेले मधुकर अभ्यंकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, रामेश्वर अभ्यंकर यांचे हे गाव आहे. याआधी 2 राज्याचे राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या मामाचं गाव हेच नामांकित गाव विहीगाव, त्यामुळे उघड्या डोळे बघा नीट या गावाचा विकास, असं मत गावातील नागरिक व्यक्त करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश इंगळे, अमरावती.